कोल्हापूरच्या शाहूवाडीमधील गुळ उद्योगाला घरघर लागलेली आहे. एकेकाळी देशामध्ये चवीसाठी आणि अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असलेला कोल्हापूरचा गुळ काही वर्षांपूर्वी 1000 घरात असणारी गुऱ्हाळ घरांची संख्या आता 100 पर्यंत येऊन पोहोचली आहे. मजुरांची कमतरता, वाढता उत्पादन खर्च आणि उदासीन शासकीय धोरण यामुळे हा उद्योग अडचणीत आलाय आणि आता या उद्योगाला पुनरुज्जीवन मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची सुद्धा गरज आहे. बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये. वर्षापासून आमच्या वडलारजीत हा व्यवसाय आहे. सध्या मला वाटतं ह्या वर्षीच आमचा हा गुराळ घर बंद आहे. तर का बंद आहे? तर मजूर मिळत नाहीत. दुसरं म्हणजे काहीतरी व्याप करून आम्ही मजूर आणलं तर गुळाला हमीभाव नसतोय. तर ह्यात शासनानं काय करायला पाहिजे? गुळाला हमीभाव द्यायला पाहिजे. किंवा आता उसाला कसा एक एफआरपी ठरल्या तसा गुळाला सुद्धा हमीभाव द्यायला पाहिजे. तर कुठंतरी गुराळ घर व्यवस्थित चालतील.